दिवाळीच्या सुट्टीत घरी आल्यानंतर तुम्ही अम्माचं एकतर पोटत केलंच, बाकीची सगळी दिवाळीची एक महिना सुट्टी असते मला वाटतं पाहिजे. तर या एक महिन्याच्या सुट्टीत अजून काय काय केलं, म्हणजे कशी घालवली तुम्ही सुट्टी? फर्स्ट टाइम मी सोलापूर सोडून 4-5 महिने मुंबईला आलेलो. मग आल्यानंतर एक माझी सवय, माझ्या आवडत्या लोकांना भेटली, मित्रांना, शिक्षकांना, मग दत्ता गुरुजी सरांच्या घरी गेले, त्यांना देवरकोंडा सरांना भेटली, आणि आंबेडकर हायस्कूलमध्ये माझे काही आवडते टीचर होते, त्यात आमच्या कवी संजीवांना भेटली. अरे कवी संजीवाची तर बरं झालं आठवण केली तू. कवी संजीवाची एक आठवण मी विसरलो सांगायचं. मी जेव्हा जेजेला शिकायला जातो म्हटल्यानंतर त्यांनी एक पत्र लिहिलं, ते पत्र माझ्याकडे अजूनही आहे. तर ते पत्र सुषम कुमार शिंदेंच्या नावाने लिहिले, कारण ते त्यांच्या परिचय नाही, त्यांचे विद्यार्थी असल्यासारखंच, म्हणजे ते खूप मानत होते सुकुमार शिंदे कवी संजीवने. आमच्याकडे असे काही मोठे व्यक्ती होते सोलापूरमध्ये, जसं कवी संजीव, श्रीराम पुजारी, निर्मल कुमार फडफुले, असे एक गुरुतुल्य व्यक्ती होते. मध्येच तुम्हाला ब्रेक करते, कवी संजीवांची काही कविता किंवा गाणी म्हणजे जुन्या लोकांना माहीत आहे, ठीक आहे, पण जी नवीन पिढी आहे म्हणजे त्यांना गाणं कदाचित माहीत असेल की हे गाणं, पण हे कवी संजीवांचं गाणं आहे हे माहीत नसावं. त्यांच्या काळामध्ये भाऊबीज नावाचा एक चित्रपट होता मराठीमध्ये, त्याच्यामध्ये दर राखी पौर्णिमेला ते गाणं रेडिओवर लागते, पोवाळे ते भाऊ आहे. अच्छा. आणि लावण्या भरपूर त्यांनी लिहिलेल्या. तर वेड्या बहिणीची वेडी ही माया ते भाऊबीज चित्रपटातलं गाणं आहे, आणि ते गाणं दर राखी पौर्णिमेला ते लागतेच खूप गाजलेलं आहे. आणि रंग महाल म्हणून एक चित्रपट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लावणी लिहिलेली आहे, लावणी खूप लिहिलेत. तर मग तुम्हाला ती त्यांनी सुषमा शिंदेंच्या नावाने चिठ्ठी दिली की तुम्हाला हे मदत करते काही अडचण असलं तर. ते माहिमला त्यावेळी काँग्रेस नव्हतं, भाजपचं सरकार होतं. हां, मोरारजीभाई देसाई पंतप्रधान होते वाटतं, ठीक आहे पण काँग्रेस नव्हतं. आणि सुषमा शिंदे निवडून आले नसल्याचमुळे ते निवडून आले होते, पण त्यांची सत्ता नव्हती. माहीमला त्यांचं ऑफिस होतं पॅराडॉल टॉकीजच्या मागे, ते त्या ॲड्रेसमध्ये गेल्यामुळे मग एके रविवारी बँड्रा टू माहीम चालत आलो. आणि काय इथेच तर दिसते कलानगरपासून माहीम दिसते धारावी, आणि जाऊया. माझ्या एका मित्र क्लासमेट होता फाउंडेशनचा, मचाल्या नावाचा, तर त्याला सोबत घेतलं. तो एकदम छोई मुली, म्हणजे श्रीमंताचा मुलगा, तो एवढ्या चालायला थकून गेला, किती लांब रे. तर आणि रिक्षा आपल्याला परवडणार, चालत खूप लांब शेवटी गेलो पॅरेडाईज टॉकीजच्या मागे. त्यांच्या ऑफिसला गेलं, त्यांना पत्र दाखवलं, ते खूप खुश झाले आणि मला आश्वासन दिलं की कधी अडचण आली आयुष्यात मला येऊन भेट, मी आहे तुझ्या पाठी. त्यावेळी खरंच त्याने आश्वासन दिलं. कवी संजीवची आठवण म्हणजे असे कवी संजीवांना भेटणं, फडकुले सरांना भेटणं, त्यावेळी अजून माझं श्रीराम पुजारीची अजून ओळख झाली नव्हती. तर एकदा असंच महत्त्वाचं आहे, मोरे मॅडम सरांना आंबेडकर हायस्कूलमध्ये भेटायला गेलो, तर तिथे गेल्यानंतर त्यांना एकदम आश्चर्य वाटलं, अरे तू काय करतोस, कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेतली? त्यांना मी सांगितलं जे जे स्कूल ऑफ आर्ट ला स्कल्पचर. जे जेला अरे मुंबईला माझ्या बहिणीचा नवरा स्कल्पचर आहे, शिल्पकार आहे, आणि योगायोग
एक काम कर, तुझं घरी तो भेटेल, आलेलं आहे सुट्टीत, आलेलं आहे दिवाळीची सुट्टी, चल. मला घेऊन गेलं, ते घरी नव्हते. मग थोडं चहा वगैरे असं झालं. मग मॅडम तिथे बसल्या होत्या, मी इथे बसलो होतो. तर आणि दारावरून त्यांच्या चेहऱ्यावर खूप सुंदर प्रकाश दिसला, शेड लाईट. मग मला चित्र काढायची हुकी आहे. मग मी मॅडमना म्हटलं, मला तुमचं पोर्ट्रेट करतो, तुम्ही मला पेन्सिल आणि ड्रॉईंग पेपर देऊ शकाल का? हो का नाही. मग त्याने, त्यांच्याकडे दोन मुलं होते, त्यांनी आणून दिलं आणि मी स्केच केलं, पोर्ट्रेट केलं. मग संध्याकाळी त्यांचे बंधू राज आले, काय धिप्पाड व्यक्ती नव्हतो, मोटरसायकलचा आवाज आले. आल्यानंतर मग मॅडमनी ओळख करून दिली की हा माझा विद्यार्थी आहे, आता जेजेला शिकायला गेलेला, स्टम्स शिकतो आहे आणि माझा लहान भाऊ आहे आणि इथे लक्ष्मी विष्णू मुलीमध्ये सिक्युरिटी ऑफिसर आहे. सिक्युरिटी ऑफिसर म्हटल्यावर मी एकदमच हे झालो, पण तिथे वडील काम करत होते ना, मिलमध्ये आत प्रवेश मिळणंच कठीण असतं आणि एवढ्या मोठ्या साहेबांची ओळख झाली म्हणून मला जरा आनंद वाटला. मग त्यांनी माझं ड्रॉईंग दाखवलं त्यांना, हे बघ माझ्या विद्यार्थ्याने केलेलं, हे तू केलं? मला नाही वाटलं. अरे हो, त्यांनीच केलं, आत्ता जस्ट केलेलं आहे. माझं कार्ड बघू म्हणून बसले असं, त्यांचंही काय खूप आवडलं आणि एवढ्या जोरात हसले, हात मिळवलं, हा हा हा, खूप खुश. आणि मग ते म्हणाले, एक काम कर, तू स्कल्पचरला आहे ना, लाईक शिवाजी महाराजांचं एक स्कल्पचर होतं, त्याला काहीतरी खराब झालं, म्हणजे डॅमेज झालं, मग मला हे दुरुस्त करून मिळेल का? म्हटलं हे काही शिवाजी महाराज आहे का, ते फालतू काम आहे. अच्छा, हे फालतू काम आहे, तू करून देतो? हो मी करून देतो. ठीक आहे, करून देतो, दाखव. मी घरी गेलो, आईला परत माती मळायला सांगितलं आणि माझ्या पद्धतीने केलं आणि मग त्यांना बोलवायला गेलो घरी. मग मोटरसायकल, तुझी सायकल इथे जाऊ दे, बुलेट राजदूत होते त्यांची, मागे बसवलं, रामवडीमध्ये आलो. आणि जसं रामवडीमध्ये प्रवेश झालं, सगळेजण नमस्कार साहेब, नमस्कार साहेब, नमस्कार साहेब. अरे बापरे, कामगार असते सगळेजण. आणि मग तेव्हा मला कळलं हे साहेब किती मोठं आहे. मी मग घरी आलो, प्लास्टिक पेपर बंद, त्याच्यानंतर बसायचं, हळूच उघडलं. उघडल्याबरोबर एक शब्द नाही आणि उठले मिठी मारली. मला वाटलं शिवाजी, ते सांगणार होतं असं. आणि मी एवढासा किरकोळ, आणि म्हणजे शिवाजी महाराज आणि अफजल खानच झाला आणि नुसतं मिठीच नाही असं उचलून घेतलं. खूप आनंद झाला. मला माहित होतं तू एवढं चांगलं करशील, मी अपेक्षाच केली नव्हती. आणि मी चांगलं ते 2.5 फुटाचं केले, 2 फुटाचं आपलं पोर्ट्रेट जसं कॉलेजमध्ये असतं तसं. आणि इतकं खूप झाले, त्यामुळे इतकं आनंद झालो, इतकं आनंद झालं. मग चल माझ्या ऑफिसमध्ये, मग मी ऑफिसमध्ये गेलो. आता काय करायचं, त्याचं मूळ टाकावं लागेल, कासवा आणायचं मूळ टाकावं लागेल. ठीक आहे, काढले 300 रुपये. 300 रुपये, मी एवढा खुश झालो, म्हणजे कुठे आम्ही रात्रभर मेहनत, दिवसभर मेहनत करून रात्र तिथे नवीन पेठेत जाऊन विकायचो, 10 पीस गेले की 50 रुपये मिळायचे 5 रुपये प्रमाणे, आणि 300 रुपये
आणि स्वतःहूनच विचारलं नाही काही नाही म्हणजे किती लागेल काय लागेल काही विचारलं नाही हे प्लास्टर म्हणून मला कोण आणून दे खुश झालो प्लास्टर आणलं त्याचं मोल टाकून मस्त कलर करून भाऊ आणि मी गेलो आणि भावांचीही त्यांची खूप चांगली माहिती झाली नंतर मग परत सुट्टीत मी त्यांना भेटायला मला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या केबिनमध्ये बसून त्यांच्याशी गप्पा करायला फार आवडायचं आणि एक दिवस त्यांच्याकडे शितोळे साहेब म्हणून कुणीतरी मोठे साहेब होते कुठल्या डिपार्टमेंटचं ते मला आठवत नाही शितोळे साहेब तेही असे लठ्ठ होते आले मग ते वर्णन सुरू केलं मग त्यांचं हा माझा माझ्या बहिणीचा विद्यार्थी हा असा मुंबईला गेला मग असं झालं तसं पूर्ण स्टोरी सांगायची आणि त्याने हे स्कल्पचर बनवलं आणि ऑफिसमध्ये त्या कॉर्नरला म्हणजे त्यांच्या ऑफिसच्या कॉर्नरला त्यांनी ते किल्ल्याला जसं जाळं असते ना तसं करून घेतलेलं खूप सुंदर डेकोरेशन म्हणजे अभिमान वाटेल असं त्याचं डेकोरेशन करून ठेवलं होतं तर ते पाहून खूप प्रसिद्ध झालं तिथे ते शितळ साहेब म्हणाले की माझी पत्नी वारली आहे तुम्ही करू शकाल का म्हटलं चांगले फोटोग्राफ असेल तरी करू शकतो मग ते घरी घेऊन गेले फोटोग्राफ दाखवलं खूप देख नाही म्हणजे तुम्ही पोर्ट्रेट हा सब्जेक्ट कॉलेजमध्ये शिकण्याआधी मात्र केलं होतं पण प्रोफेशनल काम देखील ते शिकण्याआधी तुम्हाला तो सब्जेक्ट झाला नव्हता तो पुढच्या वर्गाला होता त्याच्या आधीच तुम्ही म्हणजे प्रोफेशनल पोर्ट्रेट करून मोकळे झाले म्हणजे त्याच्यावर म्हणजे शिवाजी महाराजांचा फर्स्ट पहिला आईचा त्याच सुट्टीत मग त्यांच्या मिसेसचे फोटोग्राफ्स मला मिळाले घरी गेलो पोर्ट्रेट केलं ठरल्याप्रमाणे त्यांनाही घेऊन आलो तेही खुश झाले तेही करून दे तेही 300 करून म्हणजे चांगली कमाई झाली अजून एक किस्सा त्या सुट्टीतला मी म्हणालो देवरकोंडा सरांना भेटायला जातो तर त्यांना भेटायला गेलो अरे बरं झालं तू आला त्यांनी लगेच एका शिपायाला बोलवला बोंबड्यांना घेऊन ये किरण बोंबड्या म्हणून एक उद्योगपती आहे त्यांचा स्वतःचा चादरीचा कारखाना इकडे पूर्वी तर त्यांना घेऊन ये मग त्यांना घेऊन आले घेऊन आल्यानंतर मग ते कपाटावर जे निवड होतो ना छोटासा बाकी काम केलेलं हा तर ते पाहून ते म्हणाल मला की मला श्रीकृष्णाचं काम करायचं या विद्यार्थ्याकडून मग त्याने सांगितलं मला फोटोग्राफ दिला मला असं असं पाहिजे ठीक आहे मग मी मला वाटतं 300 सांगितलं की किती आता मला खरंच आठवत नाही तसं डेली डायरेक्ट लिहिलेलं आहे पण आता आठवत नाही तर घरी गेलो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते करून दिलं ते आले आणि फर्स्ट टाईम माझ्या घरामध्ये म्हणजे रामवाडीमध्ये 4-व्हीलर अच्छा त्यांची कार म्हणजे इतके मोठे म्हणजे इतकी मोठी गाडी आणि रामवाडीतले सगळे चिले पिले गाडीवर गाडी होती जमा झाले कारण मीच आणायला गेलो होतो त्यांना मला गाडी पोचून ते आले आणि पहिल्यांदा माझ्या घरी कार काय करते त्या ड्रायव्हरला मुलांना सांभाळता नाकी त्यांनी पाहिलं खूप आवडलं त्याचा फोटो आहेच मी दाखवेल तर आणि आत्ताही या क्षणालाही आता मी 4-5 महिन्यापूर्वीच आपला जो पांढरापूर चौक आहे ते शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे मयूर हँडलूम हाऊसचं शोरूम आहे त्या शोरूमवर ते आपलं श्रीकृष्णचं लोगो आहे तर त्या स्कल्पचरचा त्यांनी लोगो तयार केला त्यांच्या मिलचा हा त्यांच्या चादरीवर चादरीवर जे शिक्का असतो लोगो असतो ते मयूर हँडलूम हाऊस असं लोगो असतो त्या लोगोवर तो चित्र वापरलेला आहे आत्ता एवढ्या ते पाहिलं तर सुट्टी हा प्रकार असा असतो सुट्टी म्हणजे एन्जॉय तर कोणी कशी सुट्टी घालवते कोणी कशी सुट्टी घालवते
तर तुम्ही तुमची सुट्टी कामात घालवली, पण काम ही तुमच्यासाठी एन्जॉयच होतं. नाही एन्जॉयच होतं, मी खरंच म्हणजे असं काम कष्ट म्हणून केलेलं होतं. मला खूप आनंद यायचं. आणखीन एक नाव सांगायचं दुसरं मी, ते फार महत्वाचं नाव आहे माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे माझ्या बुद्धिमत्तेमध्ये जसं मी संगमेश्वर कॉलेजला गेलो, नाही म्हणजे शिल्पकलेला गेलो कॉलेजमध्ये, पण इतर जे भाषेचं जो मला आवड होतं म्हणजे लिखाणाचं कवितेचं, तर ते चंद्रभूषण कुलश्रेष्ठ नावाचे आमचे मित्र होते, ते शिकवायला प्राध्यापक होते दयानंद कॉलेजमध्ये, मराठीला शिकवायचे. तर आणि नाटकही आहे, त्यांच्या नाटकात मी अभिनय पण केलेलं आहे, विस्फोट नावाचं नाटक आहे. आणि त्यांची एक कविता आहे आत्मे ह्या आत्मे, ते मला खूप आवडलेलं. आणि हां, तर त्यांना मी भेटायला जायचो, मग ते आम्ही वेलकम हॉटेलमध्ये त्यांचं करायला, वेलकम हॉटेल, लकी, मंजू, हे त्यावेळेचे फेमस, तिथे जाऊन गप्पा मारणं आणि त्यात येतात वेलकम. आणि ते मला विकास हॉटेलचे मालक आहे सुधाकर साहेब, त्यांची भेट करून दिली. आणि नंतर ते नंतरचं नंतर सांगितले, मग तिथे गप्पा मारत दर्शन बोलणं चालायचं. ते चंद्रभूषण पुरश्रेष्ठ लहानपणापासूनच तुमचा हा असा स्वभाव आहे की इतर लोकांची ओळख करून घेणे आणि त्यांच्याशी गप्पा मारणे, म्हणजे सोबत गप्पा मारणे, तर हा स्वभावाचा भाग आहे. हा, आणि मोठ्या लोकांशी माझी नाळ जोडायची, म्हणजे मोठमोठे लोक म्हणजे प्राध्यापक, प्रिन्सिपल म्हणजे सर देवरकोंडा सर, म्हणजे मला खूप आवडायचं त्यांना भेटायला. जितका गोष्टी मित्रांमध्ये खेळणं मला माहितीच नाही, म्हणजे नव्हते असं नाही. एक देऊ नावाचा मुलगा होता, जनार्दनचं सांगितलं, म्हणजे सिनेमा पाहायला हे आमचे मित्र, तो हुसैनी, हे सिनेमा पाहणारे टीम आणि भाऊ, भाऊ भावांच्या सोबत पण भरपूर सिनेमे पाहिले. आणि ह्या सुट्टीत तुम्हाला 900 रुपये मिळाल, म्हणजे 3 काम आणि माझ्या 3 महिन्यांची सोय झाली. हो, म्हणजे महिन्याला 300 रुपये खर्च धरला तर 3 महिन्याची सोय झाली. बरोबर. आणि परत जिजेला गेलो, पण जिजेला गेल्यानंतर आता मग मला कॉन्फिडन्स, हे कामं केल्यामुळे एक कॉन्फिडन्स, म्हणजे आपण पैसे कमवू शकतो. म्हणजे आणि पहिली कमाई फार महत्वाची असते, फार महत्वाची, म्हणजे आपल्या कष्टाचा पैसा, तो पैसा मी भावांना दिला बघा, तर ते म्हणाले नाही तुझ्याचकडे राहू दे, तुला काम येईल, जमा ठेव, खर्च करू, म्हणजे पैसे बोलू नको. तसं ते माझ्या हातात पैसे राहत नाही त्यांना माहीत आहे, त्याच्यामुळे त्याने म्हटलं की खर्च करू नको, कॉलेजच्या मुलांमध्ये काम येत. मग या महिन्याभरामध्ये 3 काम आणि 900 रुपये कमाई झाली, मी एवढा खुश झालो आणि कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे आता मी भावांना सांगितलं की आता मी स्वतः कमाई करूनच मी कॉलेज शिकतो, तुम्ही काळजी करू नका. आणि गेलो, गेल्यानंतर मग दादरला जे आपलं शिवाजी महाराजांचा पुत्र आहे पांढरपूरचा होता, ते श्याम सारंगनी केलं होतं. बर, ते खूप फेमस आर्टिस्ट आहे आणि महाराष्ट्रात कितीतरी शिवाजी महाराज आहे, बसवेश्वर त्यांनी केलेले आहे. तर त्यांना मी तिथे स्टुडिओवर भेटायला गेलो, मुंबईच्या त्यांच्या स्टुडिओवर, दादरला शोध काढला की मला कामाला ठेवतात, मी शिकतो कधीला शिकतो, माझ्याकडे बघून हसले नाही एवढंच. आता तू कॉलेजशी, तू छोटा आहे, कॉलेजशी कॉलेज संपल्यानंतर ये, मग आपण काम छोडतो, कॉलेज संपतो, ठीक आहे. अजून एक आठवण म्हणजे, एक ना असे बरेच आठवण आहे. फोटोग्राफी मी दीक्षितांच्या कवी संजीवकडे शिकलेलो होतो,
मग एकदा ऑपेरा हाऊसपासून गिरगाव चौपाटीला जाताना लेफ्ट साईडला फुटपाथवरून जाताना एक फोटोग्राफीचं दुकान दिसतं, त्यांना विचारलं की तुम्हाला कामाला माणूस हवा आहे का, मी असं विद्यार्थी आहे, मी शिकलेलो आहे, मला येते आहेत आमच्याकडे माहिती नाही, मी फोटो फिनिशिंग खूप चांगलं करतो, ते ब्लॅक अँड व्हाईटवर तुम्ही फोटो फिनिशिंग करायचं किंवा कलर करायचं, तर नाही आमच्याकडे ठीक आहे. पण असे अनेक लोकांना विचारल्याचं मला आठवत. मग अरे महत्त्वाचं सांगायचं राहिलंच ना, त्या दिवशी मोरे मॅडमच्या इथे त्यांचे जे भाऊजी होते बहिणीचे मिस्टर, ते त्या दिवशी भेट झाली नाही. नंतर मग एकदा गेलो असता भेट झाली, सुट्टीत आले होते आणि मग त्यांनी त्यावेळी मी ते अल्बम दाखवलं, अल्बम सतत ठेवायची सवय होती मला, कामाचे तर आईचे फोटो वगैरे त्यांनी पाहिले. तू केला एक काम कर, तू माझ्या घरी ये, मुंबईला आला ना मग आपण काम करू तुमच्यासोबत, मी पोर्ट्रेट केलेलं दाखवतो. ते अणुशक्ती केंद्र चेंबूरला, जसं टी आय एफ आर इथे आहे कुलाबाला, त्यांचंच ब्रँच जे आहे टी आय एफ आरचं इकडे आहे चेंबूरला आहे, तर तिथे ते सायंटिस्ट म्हणून काम आलं. बरं, तर म्हणजे स्कल्पचर हॉबी लेवल, हॉबी त्यांना तू शिकलो होतं आणि मी तुला दाखवतो की चेंबूरला मोरे मॅडमची जी छोटी बहीण आहे तिथे आम्ही चव्हाण मॅडमच म्हणायचो, तर त्यांना नाव मला माहीत नाही आता, तर तिथे बेगर हाऊस चेंबूरला, त्या बेगर हाऊसमध्ये त्या रेक्टर होते व्यवस्थापन, तर त्याच्यामुळे त्या बेगर हाऊसच्याच कंपाऊंडमध्ये कौलारूचा बंगला होता, बंगला होता छान बंगला होता, मोठे बंगले असते, ऑफिसर क्लासरूम ऑफिसर होत्या, तर ते त्या बंगल्यात मग मी भेटायला गेलो, मग भेटायला गेलं, मग मॅडमलाही माझं स्वभाव आवडलं, मग ते म्हणाले आधी ऑफिसला घेऊन गेलो चेंबूरला आणि त्यांनी ते कार्विंग केलेलं स्कल्पचर दाखवलं, त्यांनी आईन्स्टाईनचं पोर्ट्रेट केलं वूडमध्ये डायरेक्ट काम, थोडं ॲबस्ट्रॅक्ट होतं ते माझं काम, सगळं ऑफिसमधून दाखवलं, मग घरी आलो परत रात्रीचे ऊन घातलं आणि पहिल्यांदा किचन कट्टा असते असं पाहिलं, म्हणजे पोटा पोटा म्हणजे त्याच्यावर चपाती लागली आणि डायनिंग टेबलवर जेवण जेवण आणि डायनिंग टेबल घरात डायनिंग टेबल असते पहिल्यांदा पाहिलं, फर्स्ट टाईम, आणि चपाती देखील ताटं वाढलेले असं आणि गरम गरम करून द्यायचं तिथल्या तिथे, म्हणजे फुलके म्हणतात ना आता आपण, त्यावेळी मला फुलके म्हणणं माहीत नाही, तर ते त्यांच्या कामवली बाई गरम गरम, म्हणजे वेळ पण मी लावायचा, म्हणजे एक संपेपर्यंत दुसरं ताटात करायचं, असं फर्स्ट टाईम त्यांना केलं. मग अशी भेट झाली आलो मी, तर दुसऱ्या सुट्टीत म्हणजे उन्हाळ्या सुट्टी, नाही नाही हा 6 महिन्याचा कालावधी सांगण्याची गरज आहे ना, तर आता कॉलेजच्या आठवणींना असाइनमेंट वाढत गेले, मग शेवटी पोर्ट्रेट हेड करायला सांगितलं, ते केले, केल्यानंतर कॉलेजच्या खूप आठवणी आहे, त्याच्यामध्ये पिकनिकला जाणं ते स्वाभाविक आहे, तर महत्त्वाचा किस्सा सर्वात महत्त्वाचा म्हणजे जसं आता हे पोर्ट्रेटचं काम निघालं, शेवटचा दिवस होता कॉलेजचा आणि त्यावेळी असाइनमेंट परीक्षेला एक आठवडाभर असायचं,
पोर्ट्रेटसाठी आणि साळू नावाची आणखी एक मॉडेल आणि त्यांचं मी आठवड्याभरात पोर्ट्रेट केलं. शेवटचा दिवस खूप छान पोर्ट्रेट झाला आणि हॉस्टेलवर गेलो. हॉस्टेलवर अजून मी पोहोचलोही नाही आहे. तिथून वॉचमन मला बघितला आणि म्हणाला दारातून बघून आणि ते लोक दे सरांचा फोन आहे तुझ्यासाठी. मग मी फोन उचलला. फोन उचलल्यानंतर मग तिथून साळसकर सर म्हणाले अरे खानविलकर सरांनी तुझं पोर्ट्रेट बघितलं एक्झाम्पल केलेलं ते खूप आवडलं त्यांना तर तुला भेटू इच्छितात उद्या सकाळी ये तू तुला बोलावलं त्यांना आणि खूप आवडलं त्यांना ये तू. मी जाम खूप झालं. हेड ऑफ द डिपार्टमेंट असल्यामुळे खानविलकर सर हेड ऑफ द डिपार्टमेंट होते ना म्हणजे असं क्लासमध्ये येणं वगैरे असं नाही ते ऑफिस लेवलवरच त्यांचे कामं चालत होतं त्याच्यामुळे फार असा परिचय नव्हता. तर दुसऱ्या दिवशी मी गेलो सकाळी. जाण्याचेही प्रसंग सांगायचे विसरलो मी. बँड्रा टू विटी डायरेक्ट ट्रेन हार्बर लाईन मग लोकलमध्ये बसणं 14 सीटसाठी पण आपण असायचं ते लाईफ कसं असते तुला अनुभवलेलंच आहे. खरं तर त्याच्यावर काही सविस्तर बोलण्यात काही पॉईंट नाही आहे. तर तुम्ही गेले कॉलेजमध्ये? हा कॉलेजमध्ये गेलो सकाळी. सकाळी गेल्यानंतर थोड्या वेळाने सर आले म्हणजे आधी साळसकर सर आले आणि त्यांनी खूप कौतुक केलं म्हणजे सरांनी खूप कौतुक केलं सांगा तेवढ्यात खानविलकर सर आले ते सॉरी पण ते त्यांचं स्टाईल चष्मा असं गोल भिंगाचा चष्मा चष्मा पण मोठे भिंग आणि असं पाहिलं डोळे त्यातून छोटे छोटे डोळे दिसायचे. तो जास्त नंबरचा चष्मा असला की त्यांनी खूप आनंद आले खूप छान केलं ते सांगितलं आणि त्याच्यावर लेक्चर दिलं मला त्यांनी. फायनल इयरचा विद्यार्थी काम ज्या तोडीचं काम करेल त्या तोडीचं काम तू पहिल्या वर्षात केलं तुझी फार प्रगती होऊ शकते. तो खूप चांगला मेहनत मला खूप आवडलं काम आणि जबरदस्त म्हणजे फार मोठं मन होतं त्यांचं. म्हटलं आता तुला ह्याच्या पुढची स्टेज कशी असते दाखवते. मग लगेच स्कूल्स मागवले दुसऱ्या विद्यार्थ्यांना आणि मग त्यांनी मला स्पेशली कसं आहे डोळ्यात डेप्थ द्यायचं असतं ते जरा कमी पडलं म्हणजे त्यात तो जिवंतपणा जो आणायचा असतो तो कसा आणायचा त्यांनी करून दाखव. आणि मी अजूनही विसरलो केव्हाही मी डोळे करताना सरांच्या आज आज पण तर ते डोळे आणि घारे असतील तर कसं करायचं निळे असतील ब्राऊन असतील तर कसं करायचं काळे असतील डेफ जास्त डार्क कसं डेफ द्यायचं आणि शिवाय ते जे आतलं जे काळं घुबुळ असतात ना ते त्याच्यासाठी कसं डेफ द्यायचं हे त्यांनी मला करून दाखवलं. शिवाय जे कॉम्पोजिशन असते त्याला कसं टूल्स मारायचे सपासप एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात सपासप मारून दाखवलं. खूप खुश होते मी इतक्या खुशमध्ये की ते असं 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 काम करून ते असं असतं. तर मला वर्षाची सुरुवात अशी झाली सुट्टीमध्ये हे कामं केले आणि शेवटचं असं सांगतो.